بس जर नाही थांबवलं याची छाटणी नाही केली तर त्याचा विस्तार हा वेगळा होऊन जाईल, आकार त्याला येणार नाही. त्याला गोलाई येण्यासाठी आणि त्याच्या घोडाचा कुंदा भरण्यासाठी घोड मजबूत होण्यासाठी त्याची छाटणी करणं गरजेचं आहे. वास्तविक छाटणी करण्यासाठी कटर लागत आहे, परंतु आपल्याकडे कुऱ्हाड आहे. कुऱ्हाडीच्या सहाय्याने आज मी या झाडाची छाटणी करणार आहे आणि त्याला एक छानपैकी आकार देणार आहे. चला बघा, ही फांदी कदाचित जर ही नसती तर याचा जे खोडाचा आकार आहे तो असा मोठा राहिला असता. आता आपण काय करणार, याला बाजूला करणार, एक हे तोडणार, त्याच्यानंतर पुढे आल्यावर याला सिंगल ठेवणार आणि हे पण तोडणार. याच्यामुळे काय होईल की याची उंची वाढेल आणि वरच्या ज्या बाहेर टांगलेले फांदे आहेत त्याला थोडंसं आपण कमी करणार. तर मग बघा, आता याला मी इथे एक इथे काट घेतो, म्हणजे काय होईल मजबूत सपोर्ट पण राहील साधारणपणे या ठिकाणी. तर का दर्शन बरं, आता हा तोडण्याचा प्रकार असतो कारण झाडाला इजा झाली नाही पाहिजे म्हणून. या प्रकारे आपण त्याला इथून वाकून घेऊ शकतो. अशा प्रकारे याला आपण इथून कट केला. त्याचा फायदा काय झाला की हे बघा, याचा विस्तार याचा कमी झाला. त्याच्यानंतर काय करणार आपण, त्याला परत इथे काटणार. त्याच्यामुळे आपण इकडे चाललेला त्याला इकडून मदत मिळेल, वरची फांदी त्याची इकडे जाईल, याची उंची वाढेल. या ठिकाणी बरंच आपण कमी केले. अजून थोडासा ही एक छोटी इथून इकडून आणि त्याची जी वर गेली तिला एक कमी करायचे. पूर्वी साधारणपणे या झाडाची छाटणी केली होती, पूर्ण भरपूर मोठमोठ्या फांद्या होत्या, अस्ताव्यस्त पसरलेलं झाड होतं, त्याची छाटणी केली. आज तुम्ही वरती बघू शकता त्याला मस्तपैकी पालवी फुटलेली आहे. हे बघा, या ठिकाणी छोटे छोटे पालवी फुटलेली आहे. ही पालवी फुटल्यामुळे काय होईल, त्याला आता गोल आकार येईल. या छोट्या छोट्या फांद्या सगळीकडे पसरतील आणि आकार पण गोल येईल आणि मेन म्हणजे घोडाला धोका नाही राहणार. असं एक एक करून सगळ्या झाडांची छाटणी हळूहळू होईल. झाडाला आकार देण्यासाठी छाटणीची फार गरज आहे. कुठलंही झाड असू द्या, शेतातली फळाची झाडं असतील तर त्यांना सुद्धा आपण वेळोवेळी छाटणी करून आकार दिला पाहिजे कारण छाटणीमुळे योग्य आकार झाडाला येतो. जर फळझाडं असतील तर त्यांचा आकार फार जर मोठा वाढला तर फळं तोडायला अवघड होते. आकार मोठा असल्यापेक्षा छाटणी केल्यामुळे काय होतं, त्याची विस्तार जमिनीच्या लेवलला वाढत जातो. एक नंबर समान अंतरावर साधारण खोड्यापासून या कुऱ्हाडीच्या दांड्याच्या अंतरा इतक्या फांदे ठेवून याला आपण कट मारणार आहे. आता वास्तविक याला कटर पाहिजे आणि कुऱ्हाडीने हे तोडल्या जात नाही म्हणून आपण काय केलं, याला अशी जर छाटणी केली तरी काही फरक पडत नाही. फक्त छाटणी होताना झाडाला इजा नाही झाली पाहिजे, म्हणजे कशी त्याची जी साल आहे ती साल नाही निघली पाहिजे. Thank you.
Алло, 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 алло